नमस्कार मी हर्षराज वकुळ जस्ट एक थॉट सुप्रीम कोर्टाचे चीफ जस्टिस धनंजय चंद्रचूड यांनीच आता एसबीआय आणि देशाचा कारभार हाती घेतला तर नाही एसबीआय आहे ना म्हणजे कशाला हव्यात निवडणुका वन नेशन वन डिसिजन होऊन जाऊ देत ना कारण तसंही देशाची सर्वोच्च सगळ्यात मोठी सरकारी बँक सर्वोच्च न्यायालयाचं सुप्रीम कोर्टाचे डिसिजन्स काही ऐकत नाहीये मग सुप्रीम कोर्टाला सत्तेवर बसवलं तर एसबीआय ऐकेल का प्रत्येक आल्या दिवशी सुप्रीम कोर्ट एस बी आयच्या मागे हात धुवून मागे लागलेलं असतं आणि एसबीआय पळत असते सैरा वैरा सुप्रीम कोर्ट पंधरा फेब्रुवारीला हे स्पष्ट करतं की इलेक्टोरल बॉन्ड्स अनकॉन्स्टिट्युशनल आहेत त्याचा त्याची सगळी माहिती ही तातडीनं कोर्टात द्या पण एखाद्या स्पॉइल्ड चाईल्डसारखी एसबीआय टाळाटाळ करत राहते कसं आहे ना अर्धज्ञानी जसे समाजाला घातक असतात ना तशी अर्धवट माहिती पण समाजाला खूप घातक असते इथे तर मामला पैसे काय मार्च दोन हजार सतरामध्ये मोदी सरकारनं इलेक्टोरल बॉन्ड्स ही सिस्टीम आणली हे सगळ्यांनाच माहिती आहे पॉलिटिकल डोनेशन्स करण्यासाठी म्हणजे कुणीही एस बी आयकडून सर्टिफिकेट विकत घेऊन अनॉनिमस डोनेशन्स पॉलिटिकल पार्टीला करू शकत होतं म्हणजे स्वतःची माहिती सांगायची नाही की नावं पब्लिक होणार नाहीत म्हणजे ज्या देशात सर्वसामान्यांना त्यांच्या अर्निंगचा अगदी पैसान पैसा डिक्लेअर करायला लागतो बाय वे ऑफ इन्कम टॅक्स रिटर्न त्याच देशात पॉलिटिकल पार्टीजना मिळणारं इन्कम मात्र गुप्त ठेवण्याची सरकारी व्यवस्था बकायदा केली गेली पण सुप्रीम कोर्टानं शेवटी यावर निर्णय दिला आहे इलेक्टोरल बॉन्ड्स रद्द केले आणि एसबीआयला सांगितलं की हे बॉन्ड्स डिटेल्स सबमिट करा सहा मार्चात इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या वेबसाईटवर ते असले पाहिजेत हे सगळं मागच्या एक महिन्यात घडतंय आता एरवी इन्कम टॅक्स रिटर्न असेल तरच सर्वसामान्यांना लोन देणारी एसबीआय आपल्या हातातली माहिती द्यायला मात्र टाळाटाळ करायला लागली आणि इथपासून होतो लपाछपीचा ॲक्च्युली बनवा बनवीचा ते तुम्ही ठरवा की लपाछपी आहे का बनवा बनवी आहे पण हा जो खेळ आहे त्याची टाईमलाईन आता मी जी तुम्हाला सांगणार आहे ती खूप महत्त्वाची अंडरस्टँड करून घेणं कारण त्यातून कळणार आहे की आत्ता जे बॉन्डचे डिटेल्स समोर आलेत ते तर एका बाजूला पण जे मिसिंग बॉन्ड्स आहेत ते किती आहेत ते का मिसिंग आहेत ते किती मिसिंग आहेत कारण इतक्या मोठ्या किमतीचे बॉन्ड जर मिसिंग असतील तर मग पाणी कुठे मुरत आहे की मुरवलं जात आहे ऑलमोस्ट नऊ हजार बॉन्ड्स जे चार हजार कोटी किमतीचे आहेत त्याच्या हिशोबाचं काय कसा आहे हा मिसिंग बॉन्डचा हिशोब तो आधी बघा आणि त्याच्यानंतर याच व्हिडिओमध्ये मी पुढे तुम्हाला सांगणार आहे की ऑस्ट्रेलियामध्ये पॉलिटिकल पार्टीजना कुणी फंडिंग केलं आहे आणि ही सिस्टीम कशी आहे तर आता आधी आपल्या देशातलं बघूयात की मार्च दोन हजार अठरापासून आयनं एकूण अठ्ठावीस हजार तीस बॉन्ड्स विकले सोळा हजार पाचशे अठरा कोटी किमतीचे पण इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवर कोर्टानं दट्ट्या दिल्यावर माहिती आली आहे यातल्या अठरा हजार आठशे ज्याची किंमत आहे बारा हजार पाचशे सोळा कोटी म्हणजे एकूण नऊ हजार एकशे एकोणसात बॉन्डची माहिती अजूनही जनतेसमोर आलेलीच नाही आहे ज्याची एकूण किंमत आहे चार हजार कोटी रुपये आता ही इतकी मोठी माहिती मिसिंग ठेवण्याची ना एक आता सुप्रीम कोर्टानं जस्ट एक महिन्यापूर्वी जे ऑर्डर दिली आहे जी जे आदेश त्यातल्या डेट्सचा जो पिरियड आहे तिथे एसबीआय एकदम शहाण्या मुलासारखी अगदी शब्दशहा त्यांनी तो पिरियड फॉलो आहे आणि दुसऱ्याचं कारण आहे एक सिल्ड एनवलप जे कडून केव्हाच इलेक्शन कमिशनकडे गेलंय पण त्यातला डेटा जनतेसमोर आलाच नाहीये तो येईल का हेही ये माहिती नाही आहे या सील्ड एनव्हलपचं पण एक मोठं लफड तुम्हाला सांगणार आहे तर मार्च दोन हजार सतरामध्ये मोदी सरकारने इलेक्टोरल बॉन्ड्स ही सिस्टीम आणली आणि या विरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल झाली आताचा जो पिरियड आहे ना तो आहे का बारा एप्रिल दोन हजार ला सुप्रीम कोर्टाच्या तीन बज जजेसच्या बेंचनं एक ऑर्डर पास केली इंटरिम ऑर्डर होती म्हणजे तात्पुरता निर्णय ज्यात या इलेक्टोरल बॉन्ड्सवर स्टे नाही आणणार सुप्रीम कोर्टानं पण पॉलिटिकल पार्टीजनी इलेक्शन कमिशनकडे एका सील्ड एनवलपमध्ये डोनर्सची माहिती द्या असं मत अशी इंटरिंग ऑर्डर सुप्रीम कोर्टानं सांगितली कुठला पिरियड कुठल्या पिरियडमधली ही माहिती द्या तेही सुप्रीम कोर्टानं सांगितलं की एक मार्च दोन हजार अठरा ते पंधरा मे दोन हजार एकोणीस या पिरियडमधली माहिती तातडीनं या सील्ड एनवलपमध्ये द्या आता आपण येऊयात मागच्या महिन्याकडे की पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीसला सुप्रीम कोर्टानं याच्याच एक फायनल डिसिजन दिला सुप्रीम कोर्टानं सांगितलं एस बी आयला की इंटरिम ऑर्डर जेव्हापासून आली होती म्हणजे बारा एप्रिल दोन हजार एकोणीस ते फन पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस इथपर्यंतचे किती बॉन्ड्स विकले गेले त्याचे डिटेल्स द्या मार्च एक दोन हजार अठरापासून एसबीआय तीस फेजेस मध्ये बॉन्ड्स विकले सुप्रीम कोर्टाला माहिती देण्याची डेडलाईन संपत होती आता सहा मार्च दोन हजार चोवीस ला त्याच्या अगदी दोन दिवस आधी एस बी आयनं एक्सटेन्शन ॲप्लिकेशन केलं तीस जूनपर्यंत मुदतवाढ मागितली म्हणजे प्रिसाइजली निवडणुका आता येणार आहेत त्याच्यानंतरची डेट एस बी आयनं मागितली हाईट म्हणजे एस बी आयनं एप्रिल दोन हजार एकोणीसपासून बावीस टप्प्यांमध्ये विकल्या गेलेल्या बॉन्ड्सची आकडेवारीच दाखवली म्हणजे एस बी आयनं एक्सटेन्शन ॲप्लिकेशनमध्ये असं म्हटलं की एक एप्रिल दोन हजार एकोणीसपासून पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीसपर्यंत बावीस हजार दोनशे सतरा बॉन्ड्स विकले गेलेत आता झालं काय की अकरा मार्चला सुप्रीम कोर्टानं एफ बी आयची ही जी काही रडरड सुरू आहे ती काय ऐकली नाही सुप्रीम कोर्टानं ना हे एक्सटेन्शन ॲप्लिकेशन फेटाळलं आणि सांगितलं पुढचे चोवीस तास या चोवीस तासात कोर्टात सगळी माहिती सबमिट करा आता बेसिकली देशातल्या सगळ्यात मोठ्या बँकेला सुप्रीम कोर्टानं असं सा सांगणं हेच इतकं लाजीरवाण आहे पण ठीक आहे त्यातला लाजीरवा लाजीर लाज हा भाग आता बाजूलाच ठेवूयात आता सहा मार्च ते बारा मार्च ह्या आठ दिवसात बहुतेक एसबीआयला कळलं असावं की कॅल्क्युलेशन हे कुचतो गडबड आहे कारण एसबीआयनं जे पंचवीस दिवस करणं टाळलं होतं ते त्यांनी ते चोवीस तासात केलं बारा मार्चला एसबीआयनं कंप्लायन्स अफिडेव्हिट सुप्रीम कोर्टात दिलं आणि त्यात ते त्यांनी सांगितलं की दरी ऑर्डरपासून फायनल ऑर्डरपर्यंत ॲक्च्युली चोवीस हजार नाही अठरा हजार आठशे एकाहत्तर बॉन्ड्स विकले गेलेत आणि राहिलेले जे तीन हजार तीनशे सेहेचाळीस बॉन्ड्स आहेत ते एक एप्रिल दोन हजार एकोणीस ते अकरा एप्रिल दोन हजार एकोणीस या दहा दिवसांचे आहेत म्हणजे टेक्निकली एसबीआयला सुप्रीम कोर्टाचा जो फायनल डिसिजन आहे त्याप्रमाणे हे जे तीन हजार तीनशे सेहेचाळीस बॉन्ड्स आहेत त्याचे डिटेल्स देणं एसबीआयला बंधनकारक नाहीच आहे ना इथे आयने एकदम सोयीची भूमिका घेतली आता हा झाला तीन हजार बॉन्डचा हिशोब पण बाकीच्या मिसिंग बॉन्ड्सचं काय तर एस बी आयनं आपल्या सोयीनं सुप्रीम कोर्टाच्या आदेशाला एकदम शिरसावंद मानून आयनं इलेक्शन कमिशनला दिलेल्या सील्ड एनव्हलपमधली माहिती ही दिलीच नाही या सील्ड एनव्हलपमध्ये कुठल्या कालावधीतले बॉन्ड्स आहेत तर एक मार्च दोन हजार अठरा ते पंधरा मे दोन हजार एकोणीसपर्यंतचे जे एकूण बॉन्ड्स आहेत अकरा हजार सहाशे पण अर्थात आत्ताच्या सुप्रीम कोर्टाच्या फायनल डिसिजनमध्ये बारा एप्रिल दोन हजार एकोणीसपासून ते पंधरा मे दोन हजार एकोणीसमधल्या बॉन्डची माहिती एस बी आयला ऑफकोर्स द्यायलाच लागली म्हणजे दोन हजार पाचशे बावीस बॉन्डची माहिती द्यायलाच लागली तर अशा प्रकारे नऊ हजार एकशे एकोणसात बॉन्ड ज्याची किंमत चार हजार दोन कोटी रुपये ते अजूनही सील्ड आहेत ऐन निवडणुकांच्या काळात दोन हजार एकोणीसला ही रक्कम कुणाला मिळाली हे कधी समोर कदाचित येणारच नाही हे सील्ड एनवल उघडलं जाणार का हा खूप मोठा प्रश्न आहे आता किमान ज्या पिरियडची आकडेवारी सुप्रीम कोर्टानं द्यायला लावली ती तर धड द्यावी ना तेही एसबीआयनं ना केलं नाही कशी कशी एकदाची आकडेवारी सुप्रीम कोर्टाच्या तोंडावर फेकली फेकलीच म्हणायला पाहिजे कारण नियत साफ असेल तर सिस्टीमही ट्रान्सपरंट असते इथे ही पण ट्रान्सपरन्सी नाही आहे कारण ही माहिती देताना सुप्रीम कोर्टात एसबीआयनं कुठल्या डोनरनी कुठल्या पॉलिटिकल पार्टीला ही रक्कम दिली अशा फॉर्मॅटमध्ये दिलीच नाही आहे रँडम आकडे घेतले फेकले आता सुप्रीम कोर्टानं पुन्हा एकदा एसबीआयला फटकारलं की ही स्पेसिफिक माहिती द्या अरे काय बघा विश्वगुरु होतोय आपण आणि आपल्याच देशातली सर्वोच्च संस्था आपल्याच देशातल्या सर्वोच्च सरकारी बँकेमागे फक्त ऑनेस्ट राहारे एवढी डिमांड करत मागे धावते काय समोर आलेल्या आकडेवारीचं डिसेक्शन आता भरपूर वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सवर होतं म्हणजे तुम्ही जर मेनस्ट्रीम मीडिया बघत असाल तर तुम्हाला दिसणार नाही कारण त्याच्यावर खूप वेगवेगळे फोटोज खूप वेगवेगळ्या धर्मस्थळांना भेट देणाऱ्या व्यक्ती तुम्हाला दिसतील पण जर तुम्ही इंडिपेंडंट जर्नलिझम करणाऱ्या व्यक्तींना फॉलो करत असाल त्या वेबसाईट वाचत असाल तर तुम्हाला याचे डिटेल्स नक्की कळतील म्हणजे बघा ना सगळ्यात मोठा डोनर आलाय लॉटरी किंग सँटियागो मार्टिन तामिळनाडू बेस्ड कंपनी फ्युचर गेमिंग अँड हॉटेल सर्व्हिसेस तेराशे अडुसष्ट कोटींची देणगी दिली दे आहे काय काय धक्कादायक गोष्टी येत आहेत आता समोर की ज्या कंपन्यांनी पैसे दिले डोनेशन दिली आहे त्या कधी काळी ईडीच्या रडारवर होत्या आणि कधी काळी म्हणजे त्याच पुढच्या मागच्या टेन्युअरमध्ये आणि काही कंपन्यांनी पैसे दिल्यानंतर त्यांना काही कॉन्ट्रॅक्ट्स मिळाली अशी पण आकडेवारी आता समोर येते म्हणजे कधी व्यवसाय मिळाला कधी लाईफलाईन मिळाली यावर आपण सविस्तर व्हिडिओ नक्की करूयात पण अदानी अंबानी यांची नावं या इलेक्टोरल बॉन्ड्समध्ये नाही आहेत याची काही फार जोरदार वकिली करत आहेत पण व्हॉट्सअपवर ही फुकटाची वकिली करणाऱ्या अंकल्सनी ही सिल्ट बाबत विसरू नये बरं का कारण अदानी यांची दानशूरता ही ऑस्ट्रेलियात दिसली आहे मग इंडियात दिसणारच नाही असं छाती फुगून हे अंकल्स कसं का कस सांगू शकतात ऑस्ट्रेलियातली ही बातमी बघा जेव्हा लिबरल पार्टी ऑस्ट्रेलियात सत्तेत होती ऑस्ट्रेलियात दोन पार्टीज आहेत लेबर आणि लिबरल जेव्हा लिबरल पार्टी ऑस्ट्रेलियात सत्तेत होती ज्या वर्षी अदानी मायनिंगच्या कॉन्ट्रवर्शियल कोल माईनला ऑस्ट्रेलियन केंद्र सरकारनं अप्रूव्हल दिलं त्याच वर्षात अदानी मायनिंग आणि त्यांचे सबसिडिअरी कंपनीनं टू थाउजंड एटीन या फायनान्शियल इयरमध्ये दोन लाख सत्तेचाळीस हजार तीनशे एवढे डॉलर्स कोएलिशन सरकारला म्हणजे लिबरल गव्हर्मेंटला हे डोनेट केले डोनेशन दिले आणि ही आकडेवारी ऑस्ट्रेलियाच्या सुप्रीम कोर्टानं मागे दट्ट्या लावून छापायला लावली नाही आहे तर बकायदा ऑस्ट्रेलियन इलेक्टोरल कमिशनच्या वेबसाईटवर आहे कारण ऑस्ट्रेलियात दरवर्षी एईसी कडून पॉलिटिकल पार्टीजना कुणी किती फंडिंग केलं याची आकडेवारी प्रसिद्ध होते प्रॉपर सरकारकडनं ऑस्ट्रेलियन पार्लमेंटच्या वेबसाईटवर या डोनेशनचे लॉ नियम सगळे सविस्तर सांगितलेत साधारण चौदा हजार पाचशे डॉलरच्या वर म्हणजे साधारण सह साडेसात लाख रुपयांच्या वर इतकी कमी किंमत बघा याच्यावर जर कोणी डोनेशन दिलं असेल तर ते कंपल्सरी डोनरच्या नावा सकट डिस्क्लोज होतं अनेक स्टेट्समध्ये तर असाही लॉ आहे की फॉरेन डोनेशन्स हे एक हजार डॉलरच्या वर अलाउड नाही आहेत आता पॉलिटिकल पार्टी आणि कॉर्पोरेट्स यांचं साठं ऑटो ऑस्ट्रेलियात नाही आहे का तर ऑफकोर्स असं नाही आहे कारण अदर रिसीट्स हा जो ऑप्शन आहे याच्या खाली बरीच डोनेशन्स येतात ज्याची स्क्रुटिनी खरं तर होऊ शकत नाही किंवा अदर रिसिट्समध्ये ज्या टेक्निकल गोष्टी येतात तर मग ती डोनेशन्स कोणी दिली किती दिली याची अक ह्या ह्याच्यासुद्धा खूप ग्रे एरिया आहे पण मुद्दा असा इथे की कुठल्या कॉर्पोरेट्सना कुठल्या पार्टीला किती देणगी दिली ही माहिती डिस्क्लोज करायला एवढी मगजमारी करायला लागत नाही जेवढी आत्ता आपण बघतोय भारतामध्ये नोव्हेंबर दोन हजार सोळाला एका रात्रीत नोटबंदी झाली का तर काळा पैसा बाहेर यावा काळा पैसा किती बाहेर आला हा खूप मोठा क्वेश्चन मार्क आहे याच्यावर बराच मोठा व्हिडिओ होऊ शकतो पण स्वतःच्या खिशातल्या अगदी एक दोन पाचशेच्या नोटासुद्धा बदलायच्या तरी तासन तास रांगेत उभारायला लागलं आहे तुम्हाला आम्हाला नोटबंदीनंतर विदिन फ्यू मंथ्स इलेक्टोरल बॉन्ड्स इंट्रोड्यूस झाले ज्यात सांगितलं गेलं की डोनर्स डिस्क्लोज होणार नाही आता कळतंय की मटका किंग हजारो कोटींच्या देणग्या येतो आहे हे hey, डॉट्स कसे जोडायचे एवढी गुप्तता कशासाठी आणि इतकं झाकून झाकून झाकलं जातं आहे का हा खरा गंभीर प्रश्न आहे तुम्हाला यावर काय वाटतं हे नक्की या कमेंट बॉक्समध्ये सांगा आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा या विषयावर अजून टेक्निकल काही व्हिडिओज मी करणार आहे यातलेच प्रिसाइजली कुठले मुद्दे ऐकायला आवडतील हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहा म्हणजे त्या कमेंट्सना अनुसरून मला पुढचे काही व्हिडिओज करता येतील आपलं चॅनल तुम्ही सबस्क्राईब करताय अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवताय त्याबद्दल मी खूप मनापासून आभारी आहे इंडिपेंडंट जर्नलिझमला तुम्ही सपोर्ट करताय त्याबद्दल पण खूप आभार आणि पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात लवकरच धन्यवाद